शिवसेना आणि काँग्रेस तिन्ही पक्ष संपूर्ण 48 मतदारसंघाची चाचपणी करतात. आता उमेदवार कोण असावा काय असावा ह्याची चर्चा अंतिम शेवटला मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी होईल. पुरोगामी विचाराचा या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. काँग्रेस म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला. आता तिन्ही पक्ष एकत्रित बसतील त्यावेळी अंतिम निर्णय यावरचा या ठिकाणी होईल. तर नगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची आहे? भाजपची सत्ता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ती घटना घडू नये या पद्धतीची अपेक्षा आमची निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. 24 लोकसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेसकडून देखील प्रयत्न सुरू आहेत. आपण देखील हा मतदारसंघ आपल्याकडे असावा असं त्यापूर्वी देखील बोलून दाखवलं. आता या ठिकाणी परवा 25 तारखेला सभा होते. शाहू महाराज त्या सभेचे अध्यक्ष असतात. कसं बघते पवार साहेबांचा महाराष्ट्राचा दौरा आहे. आम्ही 25 तारखेला ते कोल्हापुरात आल्यानंतर महाविकास आघाडीचे घटक म्हणून काँग्रेस पक्ष आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांची सभा अत्यंत उत्साहानं या ठिकाणी होईल याची मला खात्री आहे. कारण की कोल्हापूरकरांचं नेहमीच पवारसाहेबांच्यावर प्रेम या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्यांचे जे ऋणांमध्ये या कोल्हापूरकरांशी आहे ते पहिल्यापासूनचे आहेत. त्यामुळं निश्चितपणे लोकही चांगला प्रतिसाद देतील अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही यापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की ऐनवेळी कोणी उमेदवार आमच्या नाही. आज मी म्हणलं की लोकसभेची तयारी तिन्ही पक्ष करत आहेत. महाविकास आघाडीत असणारा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी पक्ष, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली असणारा शिवसेना आणि काँग्रेस तिन्ही पक्ष संपूर्ण 48 मतदारसंघाची चाचपणी करतात. आता उमेदवार कोण असावा काय असावा ह्याची चर्चा अंतिम शेवटला मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी होईल आणि कदाचित या महिनाअखेर काही सीट वाटवांबाबतीत वरिष्ठ पातळींवर काही क्लॅरिटी हे निश्चितपणे नाही. माझं मी मगाशी खुलासा केला की तिन्ही पक्ष चाचपणी करतात आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर हा निर्णय होईल. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा खासदार करणं हे आमचं ध्येय असणार आहे. राज्यातून 40 खासदार हे आमचे किमान निवडून आले पाहिजेत. महाविकास आघाडीची ही आमची भूमिका या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे सीट वाटपात आमच्यात कुठलाही मतभेद घोळ हा असणार नाही. आम्ही एक दिलानं आज इंडिया जी एक गठबंधन झालेलं आहे हे एक दिलानं पुढच्या काळामध्ये देखील एकास एक उमेदवार कसे देता येईल हा देशात प्रयत्न चालू आणि म्हणून राज्यात आणि कोल्हापुरात आम्ही वाद घालणार नाही. जो निर्णय होईल वरिष्ठ पातळीवर तो निर्णयाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका माझी राहील. नाही मला वाटते आज तिची चर्चा करण्यात अर्थ नाही कारण की अजून 6 महिने या निवडणुकीला आहेत. अजून बरेच गोष्टी घडणार आहेत. अनेक नव्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हळूहळू जाऊया. काय काय होते बघत राहू. विकास कामाला स्थगिती दिली होती. काही विकास कामांना आपण हायकोर्टातनं स्थगिती या जिल्ह्यामध्ये आणली आणि ती कामं त्या ठिकाणी सुरू झाली. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी 10 कोटी रुपयाचं पहिलं इंडोर स्टेडियम हे कोल्हापूरमध्ये होत होतं त्याला स्थगिती आणण्याचं काम खासदार धनंजय माडकांनी केलं अशी माझी माहिती आहे. माहिती खरी खोटी मला माहीत नाही परंतु त्यांनी त्याचा खुलासा करणं अपेक्षित आहे आणि ते काम बदलून दुसरीकडे या ठिकाणी नेलं अशी साधारणपणे आमच्याकडे माहिती आहे. त्यामुळं मी माझी शासनाला विनंती आहे की त्यांना पाहिजे असले तर अजून 10 कोटी द्या. देण्याबद्दल आमचं काय पैसे आता सत्ता तुमची आहे. आता खिरापत वाटा लागला आहे तर वाटा आमची काय हरकत नाही त्याला. परंतु असलेलं पहिलं इंडोर स्टेडियम या कोल्हापुरातलं रद्द करणं मला वाटते हे पाप आहे कारण की खेळाडूंच्यावर अन्याय आहे. हे पहिलं कोल्हापूरमध्ये इंडोर स्टेडियम नाही. नॅशनल स्पर्धा कुठल्याही घ्यायच्या असल्या तर 6 कोर्ट आम्हाला बॅडमिंटनचे एकत्रितपणे या ठिकाणी नाहीत. कुस्त्या जर इंडोर घ्यायच्या असल्या तर आम्हाला एकत्रितपणे नॅशनल असेल राज्यस्तरावरच्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेऊ शकत. आणि म्हणून बऱ्याच प्रयत्नानंतर हे 10 कोटी रुपये मंजूर झाले होते. टेंडर झालं, वर्क ऑर्डर उद्या देणार आणि आदल्या दिवशी त्याला स्थगिती येऊन कामं बदलणं हे मला वाटते कोल्हापूरच्या ज्या कोल्हापूरला कुस्तीची परंपरा आहे, खाशाबा जाधवांचा इतिहास आहे, क्रीडानगरी म्हणून ओळखलं जातं, तिथं हे व्हायला होणं संयुक्तिक नव्हतं असं माझं मत. नाही आज गेली तरी ते असू शकतात. नाही महाराजांच्या बद्दल आम्हाला आदरच आहे, त्याबद्दल काय विषय या ठिकाणी नाही आहे. परंतु त्यांची स्वतःची इच्छा काय हे आपण राजकीय चर्चा मी त्यांच्याशी केलेलं नाही. परंतु शेवटी कोल्हापूरमधून पुरोगामी विचाराचा
या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. काँग्रेस म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला. आता तिन्ही पक्ष एकत्रित बसतील त्यावेळी अंतिम निर्णय या वरचा या ठिकाणी होईल. बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला, यानंतर काँग्रेस सरकारवर मोठी टीका केली जात आहे. नाही, स्थानिक तिथं नगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची आहे? भाजपची सत्ता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ती घटना घडू नये या पद्धतीची अपेक्षा आमची निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून भाजपनं दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं त्यांच्याकडे आहेत. सत्ता तुमची आहे, नगरसेवक तुमचे आहेत, तिथं तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून याचा आम्ही निश्चितपणे निषेधच या ठिकाणी करतो आहे, ही आमची भूमिका असेल. सप्टेंबर आपल्या पक्षाचे उमेदवार असावे आपल्याला? नाही, आज गेली तरी ते असू शकतात. नाही, महाराजांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे, त्याबद्दल काय विषय या ठिकाणी नाही आहे. परंतु त्यांची स्वतःची इच्छा काय हे आपण राजकीय चर्चा मी त्यांच्याशी केलेलं नाही. परंतु शेवटी कोल्हापूरमधून पुरोगामी विचाराचा या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. काँग्रेस म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला. आता तिन्ही पक्ष एकत्रित बसतील त्यावेळी अंतिम निर्णय या वरचा या ठिकाणी होईल. बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला, यानंतर काँग्रेस सरकारवर मोठी टीका केली जात आहे. नाही, स्थानिक तिथं नगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची आहे? भाजपची सत्ता आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ती घटना घडू नये या पद्धतीची अपेक्षा आमची निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून भाजपनं दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं त्यांच्याकडे आहेत. सत्ता तुमची आहे, नगरसेवक तुमचे आहेत, तिथं तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून याचा आम्ही निश्चितपणे निषेधच या ठिकाणी करतो आहे, ही आमची भूमिका असेल. सप्टेंबर